सोलापूर महाविकास आघाडीच्या वतीनं 11 ऑक्टोबरला फुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापूर शहरातील व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडीच्या वतीनं 11 ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदबाबत रविवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांना पाठिंबा देण्याचं आवाहन शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर अध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महेश कोठे, दिलीप कोल्हे आणि जुबेर बागवान यांनी केलं. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अध्यक्ष विजय मुळीक यांनी सोलापुरातील नवीपेठ व्यापारी असोसिएशन, महानगरपालिका मेजर आणि मिनी गाळेधारक संघटना, श्री शक्तिपूजा व्यापारी असोसिएशन अंतर्गत असलेली आपापली दुकानं बंद ठेवून, तसंच चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी, धवल शहा, चेतन बाफना, संजय कंदले, शैलेश बच्चूवार, हॉटेल असोसिएशनचे सोलापूर सचिव, छत्रपती शिवाजी महाराज चौक व्यापारी संघटना उपाध्यक्ष उदय भागवत यांनीही महाराष्ट्र बंद आंदोलनाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. जो काही लखीमपूरचे शेतकऱ्यांवरती जो काही प्रकार घडला आणि आपले आम्ही व्यापारी, एक नागरिक आणि संघटनेचे पदाधिकारी या नात्याने आम्ही आपणास व शेतकऱ्यांवर झाले याच्याच पाठिंबा देतो. मा सर्व व्यापारी असोसिएशनना विनंती करण्यासाठी आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि राष्ट्रवादीचं पक्षाचं शिष्टमंडळ आज आम्हाला व्यापारी असोसिएशनला भेटण्यासाठी आलं होतं. त्यामध्ये त्यांनी सर्व व्यापारी असोसिएशनला, व्यापारी बांधवांना सोलापूर उद्या कडकडीत बंद करावं असं आव्हान दिलं. त्या आव्हानाला आम्ही सर्व व्यापारी असोसिएशन, आमचं नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोमप्पा मिनिमम मेजर गाळेधारक असोसिएशन, शक्तिपूजा व्यापारी असोसिएशन या अशा अनेक व्यापारी संघटनांचं या बंदला जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो. उद्या महाराष्ट्र बंदचे हात आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले साहेब यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तो संपूर्ण महाराष्ट्र बंदचे हात दिलेले आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रपती काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर ह्या सोलापूर शहरातील शिवसेना आणि काँग्रेस, त्याचबरोबर मित्र पक्ष या सर्वांनी उद्या सोलापूर तरकडीत बंद करण्याचं ठरवलेलं असून, आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रपती काँग्रेसच्या वतीनं आपल्या व्यापारी संघटनांना आम्ही विनंती करत आहोत की उद्याच्या सोलापूर बंद महाराष्ट्र 11 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा बंद घेण्यात येणार आहे आणि त्याबद्दल आम्ही कुठले निर्णय बंद घ्यायचा असेल तर आम्ही तो कार्यक्षेत नसतो. आमची जी शिखर संस्था असते महाराष्ट्र कॅमेट आहे, कॅमेटचे अध्यक्ष मोहनजी उर्नाणी साहेब यांच्याबरोबर काल आमची झूमची मिटिंग झाली राज्यातील सर्व व्यापाऱ्यांची. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने या पुकारलेल्या बंदला सहकार्य करायचं ठरलं आहे. सत्य प्रत्येक दुकानाने आपापल्या जबाबदारी दुकानं बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे त्यांनी जे आम्हाला आव्हान केलं त्याला आम्ही प्रतिसाद देणार आहे.